हेलो फ्रेंड्स, टुडे स्टार्ट विथ न्यूट्रिशन इन एनिमल एट द फोर्थ चैप्टर न्यूट्रिशन ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म। सी दैट द कंसेप्ट रेफर टू द टुडे नीड फॉर न्यूट्रिएंट मोड ऑफ इंजेक्टिंग फूड एंड यूज द बॉडी। म्हणजे जी काही आपली बॉडी आहे त्याला कशाची गरज आहे, एट द नीड फॉर द न्यूट्रिएंट एंड फॉर इंजेक्टिंग फूड, अन्न ग्रहणाची एंड यूज इन दी बॉडी, आणि त्याचा बॉडी काय करते, यूज करत असते। लेट्स रिकॉल एज अ सिक्स स्टँडर्ड विच आर दी व्हेरियस न्यूट्रिएंट इन फूड। म्हणजे अन्नामध्ये जे विविध पोषण तत्वे आहेत ते कोणकोणती आहेत आणि फॉर व्हॉट पर्पज इज न्यूट्रिएंट यूज, आणि त्या पोषण तत्वाचा काय उपयोग होतो हे सांगायचंय। सिक्स स्टँडर्डचं बुक बघायचं, न्यूट्रिशनचा टॉपिक बघायचा आणि त्याच्यात हे आन्सर मिळेल। नेक्स्ट बघा, न्यूट्रिएंट नेसेसरी फॉर व्हेरियस ऍक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी आर ऑब्टेन्ड फ्रॉम फूड। म्हणजे शरीराची जी काही सर्वात जी ऍक्टिव्हिटीज आहेत बॉडीच्या, ती कशातून मिळते, ऑब्टेन्ड फ्रॉम द फूड। जर फूडच नसेल तर आपल्या काही ज्या क्रिया आहेत त्या पूर्ण होतील का, नाही होणार, बरोबर आहे का। दे आर सप्लाय टू द व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी थ्रू ब्लड, आणि ते काय सप्लाय केलेलं जे फूड आहे ते ब्लडच्या सहाय्यानं काय करतं, जे काही व्हेरियस पार्ट असतील बॉडीचे त्याला सप्लाय ब्लडच्या सहाय्यानं होतं। द फूड दॅट दी कंझ्युम डज नॉट मिक्स विथ ब्लड एज इट। म्हणजे जे काही आपण अन्न खातो, बरोबर आहे का, ते डायरेक्टली ब्लडमध्ये मिक्स होत नाही, नॉट टू मिक्स विथ ब्लड, त्याच्यात काही प्रक्रिया होतात, त्यानंतर ते ब्लड मध्ये पोहोचतं, नंतर ब्लडच्या सहाय्यानं सर्व शरीरात ज्या काही व्हेन्स आहेत त्या सहाय्यानं ते पोहोचवलं जातं। बघा, इट नीड टू कन्वर्ट इन टू सोल्युबल फॉर्म, ते कशात फॉर्म झालं पाहिजे, सोल्युबल फॉर्म म्हणजे द्रव्यात रूपांतर झालं पाहिजे, द्रव झालं। आपण काय खातो, सॉलिड फॉर्म मधले अन्न खातो, पण त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये जेव्हा आपण जेवढं चवून खाऊ सगळं तेवढा त्याचा चूसक रस मिळेल आणि तो रस आपल्या रक्तात मिसळला जातो, लक्षात ठेवा। सो लिबर फ्रॉम कॅन इझिली मिक्स इन दी ब्लड, जे जेव्हा तुम्ही इझिली ते सोल्युबल होईल, लिक्विड फॉर्म मध्ये जाईल, तेव्हा ते कशात मिक्स होईल, ब्लड मध्ये मिक्स होईल। न्यूट्रिशन इन एनिमल इन्वॉल्व व्हेरियस स्टेप फॉर इंजेक्शन टू इंजेक्शन। म्हणजे जे काही आपण खाल्लंय ते खाल्लेल्यापासून उत्सर्जन करण्यापर्यंत काय स्टेप्स आहेत, कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत बघा न्यूट्रिशनच्या। पहिल्या इंजेक्शन, बघा इंजेक्शन, इंजेक्शन मध्ये काय सांगायचं, इंजेक्शन म्हणजे काय, अन्न ग्रहण करणे, अन्न ग्रहणापासून ते उत्सर्जन पर्यंत। बघा इंजेक्शन, फूड इज टेकन इन टू दी बॉडी। इंजेक्शन मध्ये काय होतं, अन्न ग्रहणामध्ये आपण जे अन्न आहे ते काय घेतं, बॉडीमध्ये घेतलं जातं, बरोबर आहे का। नंतर डायजेशन, डायजेशन म्हणजे पचनाची जी क्रिया आहे ते पचन, कन्वर्जन ऑफ फूड इनटू सिंपल सोल्युबल फॉर्म, ते काय करतं, फूडाचं सिंपल फॉर्म मध्ये सोल्युबल करतं, म्हणजे त्याचं काय करतं, विद्राव म्हणजे किंवा द्रव्यात रूपांतर करण्याचं काम कोण करतं, ऍज अ डायजेशन। ऍब्सॉर्प्शन, ऍब्सॉर्प्शन बघा, ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड टू दी ब्लड, जे काही डायजेशन मध्ये सोल्युबल फूड तयार झालं ते फूड ट्रान्सफर करण्याचं काम ऍब्सॉर्प्शन मध्ये होतं, ते ऍब्सॉर्प्शन कोण करतं, द ब्लड। आणि असायमलेशन, असायमलेशन म्हणजे सात्मीकरण, सात्मीकरण म्हणजे काय, युटिलायझेशन ऑफ ऍब्सॉर्ब फूड, जे काही युटिलायझेशन ऍब्सॉर्ब फूड केलंय कशामधून, ब्लड मधून, बाय सेल अँड टिश्यू फॉर एनर्जी प्रोडक्शन ग्रोथ अँड रिपेअर। जे काही ऍब्सॉर्प्शन करून ब्लड घेतं ते ब्लड काय करतं, ऍब्सॉर्ब केलेलं फूड ऍज अ सेल, तसेच टिश्यूज, सेल म्हणजे पेशी, टिश्यूज म्हणजे ऊती, फॉर एनर्जी प्रोडक्शन, त्याच्यामुळे काय होतं, एनर्जी प्रोडक्शन होतं, म्हणजे जी काही ऊर्जा आहे ऊतीमध्ये ती वहन केली जाते आणि ग्रोथ अँड रिपेअर, आपली जी ग्रोथ आहे आणि शरीरात काही दुरुस्ती करण्याचं काम असायमलेशन मध्ये होतं। इंजेक्शन, इंजेक्शन म्हणजे काय, उत्सर्जन, खाल्लेलं अन्नाचं सुद्धा उत्सर्जन होतं। रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट, जे काही आपण फूड खातो
बरोबर आहे का? सगळंच अन्न आपल्या शरीरात पचलं जातं का? नाही पचलं जात. जे आवश्यक घटक आहे ते ब्लड ऍबसॉर्ब करून घेतं, आणि जो अनावश्यक घटक आहे तो काय केला जात? इंजेक्शनच्या साह्यानं रिमूव्ह फॉर दी वेस्ट प्रोडक्ट ऑफ दी बॉडी अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम दी, म्हणजे अनडायजेस्ट म्हणजे जे काही पचलेलं नाहीये आणि जे काही वेस्ट आहे शरीराला अपाय करा काय, ज्याची गरज नाही ते काय केलं जातं? इंजेक्शनच्या साह्यानं बाहेर सोडलं जातं. नेक्स्ट बघा, ऑब्झर्व द ॲनिमल्स अराउंड यू अँड कम्प्लीट द फॉलोईंग टेबल. तुमच्या काय सभोवतल जे काही ॲनिमल्स असतील ते ह्या टेबलमध्ये लिहायचे आणि कम्प्लीट दी चार्ट करायचं. ओके, फर्स्ट नंबर्स ॲज सराउंडिंग अवेलेबल इन द ॲनिमल्स, नेम ऑफ द ॲनिमल्स, टाईप्स, नेम ऑफ फूड म्हणजे अन्नाचा प्रकार कुठला आणि त्या फूडचं नाव काय, मेथड ऑफ इंजेक्शन, अन्नग्रहणाची पद्धत कोणती. बघा इथं काय दिलंय, फर्स्ट इज अ काऊ. काऊ म्हणजे काय? गाय. अन्नाचा प्रकार ते काय खाते? ऍज अ ग्रास. आणि मेथड ऑफ इंजेक्शन ऍज अ काय येईल? इथं दिलंय त्याने कुठल्या मेथड इंजेक्शन ऑफ फूड दी डिफरंट ॲनिमल लाईक सॉलिंग, चिविंग. चिविंग म्हणजे चघळतात, बरोबर आहे का? अशाप्रमाणे तुम्ही लिहायचं चिविंग करतं म्हणजे मेथड ऑफ इंजेक्शनची चिविंग आहे, चघळून ते अन्न खात असतं, बरोबर आहे? पाचक रस मिळवून. नंतर टाईप ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल, ज्याप्रमाणे प्लांटचे बघितले होते त्याचप्रमाणे ॲनिमलचे सुद्धा टाईप्स आहेत. प्लांटमध्ये कुठलं सॅप्रोफायटिक, पॅरासायटिक, इन्सेक्टिवरस हे जे काही टाईप बघितले ते प्लांटचे आहेत आणि हे ॲनिमलचे आहेत. फर्स्ट बघा, होलोजोनिक न्यूट्रिशन. होलोजोनिक म्हणजे समभक्षी पोषण. ॲज अ कॅन यू टेल हाऊ डज इंजेक्शन ऑकर्स इन युनिसेल्युलर ॲनिमल? लाईक आपल्याला माहिती गेल्या वर्षी झाली युनिसेल्युलर ॲनिमल पॅरामेशियम आहे, अमिबा आहे, त्यातलं त्यांनी लाईक कुठला घेतलाय? अमिबा घेतलाय. अमिबा कशाच्या साह्यानं फूड ग्रहण करतं असं त्यांनी विचारलंय. आपल्याला मी गेल्या वर्षी ही अमिबाबद्दल बरीशी माहिती सांगितलेली आहे, बघा तरीही रिपीट सांगते. अमिबा डज नॉट हॅव अ ऑर्गन. अमिबाला कोणताही ऑर्गन नाही. ऑर्गन मीन्स अवयव. कुठलाही अवयव नाही. ज्या प्रकारे आपल्याला हात पाय लेग्स वगैरे आहेत, लेग्स अँड हँड, त्याप्रमाणे त्याला कोणताही पार्ट नाही. माउथचा नाही, नोजचा नाही, कुठलाही पार्ट ऑर्गन्स नाहीये. लाईक हँड्स अँड माउथ इट इज युनिसेल्युलर ॲनिमल. आपल्याला माहिती आहे हा युनिसेल्युलर ॲनिमल आहे, एक पेशीय. इट टेक्स इन अ फूड थ्रू एनी पार्ट ऑफ सरफेस ऑफ युनिसेल्युलर बॉडी. हा कशाच्या साह्यानं इंजेक्शन करतोय? तर एनी पार्ट ऑफ अ सरफेस, त्याच्या शरीराच्या कुठल्याही पार्टनं तो काय करतोय? बॉडीच्या इंजेक्शन करतोय. इट सराउंडिंग फूड इज पार्टिकल फ्रॉम दी साइड टू इन टू दी सेल. आणि आफ्टर दॅट दी डायजेस्ट दी फूड इज दी हेल्प ऑफ डिफरंट एन्झाइम्स. अनडायजेस्टेड फूड म्हणजे न पचलेला, न पचलेला अन्न म्हणजे डिफरंट एन्झाइम मध्ये जातं ते, बरोबर आहे? आणि अनडायजेस्ट झालेलं फूड न पचलेलं अन्न काय करतं? लेफ्ट बिहाइंड ॲज अमीबा मूव्ह फर्दर दी हेल्प ऑफ सुडोपीडिया. म्हणजे ती पुढं पुढं सरकत ते काय आपल्याला छदन पद. प्रत्येकाला एक विशिष्ट अवयव आहे इंजेक्शन डायजेशनसाठी, उत्सर्जन करण्यासाठी. बट ॲज अ एनी पार्ट ऑफ दी डायजेशन अँड इंजेक्शन ऑफ दी युनिसेल्युलर ॲनिमल लाईक अमीबा. आणि त्याचप्रमाणे बघा युनिसेल्युलर ॲनिमल लाईक अमीबा, इग्लिना, पॅरामेशियम. बघा गेल्या वर्षी फक्त अमीबानी पॅरामेशियम बघितलं होता, ह्या वर्षी इग्लिना ऍड केलाय, बरोबर आहे? हा सुद्धा युनिसेल्युलर मध्ये येतोय. ऑल दी स्टेप ऑफ न्यूट्रिशन अकॉर विद इन दी युनिसेल्युलर बॉडी. ह्या सर्वांची न्यूट्रिशनची बॉडी म्हणजे पोषण करण्याची बॉडी कुठली आहे? सगळ्यांची एकच आहे. बघा मी अमीबाची आकृती काढली, तुम्ही पेन्सिलनं काढा. बघा फर्स्ट बघा मी अमीबा काढलाय. अमीबाच्या काय काय प्रकार, एकच अमीबा आहे. चार आकृती दिल्या पण वनच अमी आहे, तुम्हाला वाटते चार अमीबा दिलेत. एकच अमीबा आहे. बघा ही काय आहे? हा न्यूक्लियस आहे जो ब्लॅक कलरचा दिसतोय, तो काय आहे? न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस म्हणजे काय? केंद्रक. आणि हे काय? फूड पार्टिकल. फूड पार्टिकल म्हणजे कुठलाही अन्नाचा एक कण आहे, तो कशा साह्यानं अन्न ग्रहण करतो, इंजेक्शन करतो हे दाखवते मी. बघा पुढची प्रोसेस काय होते. हा अमीबा आहे आणि अमीबाचे काय करतोय? फूड पार्टिकल त्याच्या साईडला तो काय करतोय? अन्नग्रहणासाठी कुठलाही पार्टचा युज करतोय, जो काही एनी पार्ट ऑफ दी यूज ऑफ दी बॉडी. हा यूज ऑफ दी बॉडी. आणि तो काय करतोय? सरकतोय. सरकत सरकत जो काही
फूड पार्टिकल आहे तो काय करतोय, तो त्याच्या ऑर्गनच्या सहाय्याने घ्यायला प्रयत्न करतोय, इथं आत घेतलाय आणि ते जो फूड पार्टिकल आहे न्यूक्लियस, आणि लास्टला काय करतोय तो अन्न ग्रहण करतोय. ज्याप्रमाणे अन्न ग्रहण करतोय त्याचप्रमाणे तो खाल्लेलं अन्नाचं काय करतोय, इंजेक्शन ही करतोय. इंजेक्शन बघा कशाचा, प्रत्येक जे काही अॅनिमल्स आहे कुठले युनिसेल्युलरचे त्यांच्यामध्ये अशा प्रकारेच प्रक्रिया असते ऍज अ फूड पार्टिकलची, अन्न ग्रहणाची. आपल्याला माऊथचा पार्ट आहे त्या माऊथच्या सहाय्याने आपण अन्न ग्रहण करतो, इंजेक्शन करतो, आणि इंजेक्शन इज अ ऑफ द डिफरंट ऑर्गन ऑफ द इंजेक्शन, बरोबर आहे का. पण आम्ही युनिसेल्युलर सारख्या अॅनिमलला एक विशिष्ट कुठल्याही अवयवानं तो अन्न ग्रहण करू शकतोय, कुठंही असो ते अन्न ग्रहण, त्याच्या सहाय्याने तो सरकत सरकत जातोय, सिडोपिडिया म्हणजे त्याला म्हणलं जातं, आणि काय करतोय त्याच्या सहाय्याने पुढे सरकतो, एका विशिष्ट ऑर्गननं तो अन्न ग्रहण करतोय, अन्न ग्रहण घेत असतोय त्या सहाय्याने तो अन्न ग्रहण करतोय आणि आपल्या अन्नाची गरज. इन्सेक्ट हॅव अ माउथ पार्ट ऑफ इंजेक्शन ऑफ फूड, बघा म्हणजे प्रत्येक प्लांटचं दिलंय. इन्सेक्ट जे किडे आहेत ते कुठल्या पार्टनं, माउथ पार्ट ऑफ इंजेक्शन ऑफ फूड, म्हणजे माउथ पार्टचा अन्न ग्रहणासाठी उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट लाईक दी कॉक्रोच अँड ग्रॉस हॉपर विच निबल हॅव जॉ लॉज माउथ पार्ट. कॉक्रोच आणि ग्रास हॉपर जे आहेत ते कशाच यांना म्हणजे कसे अन्न ग्रहण करतात, ऍज अ निबल हॅव अ जॉ लाईक माउथ, म्हणजे कुरतडून ते काय करतात मूक अवयवाचा म्हणजे जबड्याचा यूज करतात ऍज अ जॉ. जॉ म्हणजे काय, जबडा. बटरफ्लाय सक फूड विथ अ ट्यूब लाईक प्रोबे, म्हणजे त्याला एक नळी असते ट्यूब लाईक प्रोबे, त्याच्या सहाय्याने ते काय करतं आपले अन्न ग्रहण करतं, इंजेक्शन करतं. हे विचारलं जातं बघा, इन्सेक्ट हॅव माउथ पार्ट ऑफ इंजेक्शन, विच पार्ट ऑफ दी माउथ पार्ट ऑफ द इंजेक्शन विचारलं तर मॉस्किटो अँड बेड बग. मॉस्किटो म्हणजे काय, डास, अँड बेड बग म्हणजे काय, वा डेकून असे. यूज ऑफ निडल, निडल म्हणजे सुई सारखा त्यांना माउथचा पार्ट असतो आणि त्याच्या सहाय्याने ते काय करतात, जे काही ब्लड आहे ते काय करतात, ते ऍब्सॉर्ब करतात, सक करतात. आणि ट्यूब लाईक माउथ पार्ट टू दी सक ब्लड आहे अदर फ्लूड, म्हणजे रस ग्रहणासाठी एक विशिष्ट मूक अवयव असतं ऍज अ ट्यूब लाईक माउथ पार्ट. क्वेश्चन आहे बघा, हाऊ विल यू क्लासिफाय द फॉलोईंग अॅनिमल्स अकॉर्डिंग द फूड टाईप, म्हणजे जे काही खाली अॅनिमल्स दिले त्याच्यावरून आपण सांगू शकतो की ते जे फूड खाण्याची जी अन्न पद्धत आहे ती कशी आहे, बरोबर आहे का. बघतोय नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ फूड अॅनिमल्स कॅन बी क्लासिफाईड ऍज, म्हणजे अन्न प्रकारानुसार, म्हणजे प्रत्येक जे अन्न करणे ग्रहण करण्याची जी क्षमता आहे त्याच्यानुसार काय केलं, ह्याचं वर्गीकरण केलेलं आहे. फूड अॅनिमल्स आर क्लासिफाईड, कसे म्हणजे वर्गीकरण. हर्बिओरस, हर्बिओरस म्हणजे काय, शाकाहारी, ज्याप्रमाणे प्लांटचे बघितले त्याच अॅनिमलचे आहेत. हर्बिओरस यूज प्लांट्स डायरेक्टली देअर फूड, एक्झाम्पल आर ग्रेझिंग अॅनिमल्स गॅर्निओरस, सीड्स इटर फ्रॅगिओरस. शाकाहारी म्हणजे काय, जे काही गवत असेल फळं असतील त्याचा यूज करतो, काऊ असेल बफॅलो असेल ते काय खातात, ग्रास खातात, बरोबर आहे का. त्यांना काय म्हणलं जातं, हर्बिओरस इज अ शाकाहारी. फ्रुट्स असतील, फ्रुटचे नंतर सीड इटर असतील म्हणजे बिया खाणारे, ते कशात येतात, सर्व हर्बिओरस मध्ये येतात. नंतर कार्निओरस, मांसाहारी अॅनिमल्स दॅट डिपेंड्स अदर अॅनिमल्स, जे काही अॅनिमल्स आहे प्राणी आहे ते स्वतःसारखे दुसऱ्या जीवावर काय असतात, डिपेंड असतात. दिस इज देअर आर फूड आर कॉर्निओरस, त्याला काय म्हटलं जातं, कॉर्निओरस मांसाहारी अॅनिमल म्हटलं जातं. कॉर्निओरस आर इनडायरेक्टली डिपेंड अपॉन प्लांट फॉर फूड, म्हणजे अप्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतात. ज्याप्रमाणे बघा, एक्झाम्पल अँड अॅनिमल दॅट फीड ऑन हर्बिओरस एज प्रिडिक्टर अॅनिमल्स फीड दॅट इन्सेक्ट, म्हणजे इनडायरेक्टली काय करतात, प्रिडक्टर जे आहेत, प्रिडक्टर म्हणजे शत्रूवर जे हल्ला करतात. आता वाघ जर हरणावर डिपेंड असेल तर हरिण काय खात असतो, ग्रास वगैरे खात असतो, बरोबर आहे का. इज अ हर्बिओरस म्हणजे इनडायरेक्टली तो डिपेंड असतोय, बरोबर, डायरेक्टली नसला तरी. अॅनिमल्स फीड्स अँड
इन्सेक्ट एज इन्सेक्टिवोरस, जे इन्सेक्ट खातात ते इन्सेक्टिवोरस। ओमनिवोरस, ओमनिवोरस म्हणजे मिश्रहारी। उदाहरणार्थ आपण सेल्फ, इट्स सेल्फ कशात येतो हे ओमनिवोरस मध्ये येतोय। बरेचसे असतात व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन म्हणतो बघा, त्यात नॉन व्हेजिटेरियन म्हणजे आपण येतो बघा। अॅनिमल्स दॅट ऑब्टेन देअर फूड फ्रॉम बोथ प्लांट, म्हणजे जे काही प्राणी आहेत ते दोन्हीवर डिपेंड आहेत, कशावर, बोथ प्लांट्स अँड अॅनिमल, जे प्लांटवर आणि अॅनिमलवरही फूड म्हणून यूज करतात त्याला काय म्हटलं जातं, ओमनिवोरस मिश्रहारी आर कॉल्ड ओमनिवोरस। एक्झाम्पल्स आर मंकी, चिंपाजी हा एक म्हणजे वानराचा प्रकार आहे, अँड ह्युमन एक्सेट्रा, हे काय आहेत ओमनिवोरस अॅनिमल्स आहेत। सम ऑफ द ऑर्गॅनिझम अराउंड अस परफॉर्म द फंक्शन ऑफ क्लीनिंग अँड कन्झर्विंग द इन्व्हायरमेंट बाय द व्हेरी ऍक्ट फीडिंग देमसेल, दे आर कॉल्ड एज सिवेज अँड डिकम्पोजर। असे म्हणजे काही अॅनिमल्स आहेत, सम ऑफ द ऑर्गॅनिझम अराउंड द क्लीनिंग, म्हणजे ते काही स्वच्छता करणार हे, म्हणजे इन्व्हायरमेंटची पर्यावरणाची सुरक्षता करणारे, स्वच्छ करणारे सुद्धा अॅनिमल्स आहे। लाईक क्रो, क्रो काय करतो, जे काही घाणीत पडलेलं जे काही उग्रवासाचं आहे ते काय करतो, अन्न ग्रहण करतो आणि पर्यावरणाची सुरक्षा केली जाते। ऍज अ डिकम्पोजर अँड सेवजर, म्हणजे स्वच्छता क्रमी आणि विघटन करणारे। नंतर स्पेजर ऑब्टेन देअर फूड ऑफ डेड बॉडीज ऑफ अॅनिमल्स, स्क्रेजर कशावर डिपेंड असतात, जे काही मेलेले मूर्त जे काही अॅनिमल्स आहेत त्यांच्या बॉडीवर डिपेंड असतात। फॉर एक्झाम्पल व्हल्चर, क्रो हायना, तरस गिधाड आणि कावळे। स्विजर म्हणजे स्वच्छता कर्मी, बरं का, स्वच्छता कर्मी म्हणजे पर्यावरणाची स्वच्छता करणारे अॅनिमल्स, व्हल्चर गिधाड क्रो कावळा आणि हायना म्हणजे तरस। डिकम्पोजर, डिकम्पोजर म्हणजे काय, विघटक। आर सम मायक्रोब्स विच ऑब्टेन देअर फूड बाय डिकम्पोजिंग द डेड बॉडीज ऑफ ऑर्गॅनिझम ऑर अदर मटेरियल, म्हणजे सूक्ष्मजीव काय आहे, जे काही अवशेष आहेत ते कुजवतात आणि त्याच्यापासून ते अन्न मिळवतात, आणि हे काय होतं ऍज अ नॅचरल प्रोसेस। आता सेकंड बी बघा, पहिला कुठला बघितला आपण, हॅलोजेनिक बघितला, हॅलोजेनिक न्यूट्रिशन बघितलं, आता सेप्रोजेनिक न्यूट्रिशन बघा। थ्री पार्ट आहेत आणि पॅरासायटिक, थ्री पार्ट आहेत। सम इन्सेक्ट इनिसेल्युलर अॅनिमल, बरेचसे जे इन्सेक्ट आहेत ते कसे आहेत इनिसेल्युलर, एक पेशी आहेत। इट ऑब्टेन न्यूट्रिएंट बाय ऍब्सॉर्बिंग द लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल फ्रॉम द डेड बॉडीज ऑफ द अदर ऑर फ्रॉम द इन्व्हायरमेंट। ते काय करतात, जे काही सेप्रोजेनिक प्लांट मध्ये सुद्धा बघितलंय बघा, हे सेप्रोजेनिक म्हणजे मृत जे काही जीव आहे त्यातील चुसके घेऊन, जे काही कोजलं त्यातील रस घेऊन काही इन्सेक्ट काय असतात लिव्हिंग देअर, म्हणजे जगत असतात। फॉर एक्झाम्पल सेप्रोजेनिक न्यूट्रिशनचे एक्झाम्पल बघा, हाऊस फ्लायज अँड स्पायडर एक्सेट्रा इज अ सेप्रोजेनिक न्यूट्रिशन। थर्ड पॅरासायटिक न्यूट्रिशन, हॅव यू सीन स्मॉल अॅनिमल्स ऑन द बॉडीज ऑफ अॅनिमल्स लाईक डॉग्स अँड बेफेलोज, म्हणजे डॉग आणि तुमची जो गोठ्यात बघत त्यांच्या शरीरावर बघतलं तर एकदम लहान लहान काय असतात सूक्ष्म जीव असतात बघा, ते खाजवतात सारखे हातान, कॅट असतील त्यांच्या। विच आर दी स्मॉल अॅनिमल, त्या स्मॉल अॅनिमलला काय म्हटलं जातं, याच्यात आहे खाली, जास्त डोकं चालवायची नाही गरज। नेक्स्ट बघा, फ्रॉम वेअर दीज लिटल अॅनिमल्स ऑब्टेन देअर फूड, म्हणजे हे अन्न कोठून मिळवत असतील, ऑब्विसली जे अॅनिमलवर ते बसलेले असतात त्यांच्या सहाय्याने त्यांच्यातील ब्लड घेऊन ते काय करतात आपली अन्नाची गरज भागवत। फ्रॉम वेअर डू दी वॉर्म्स अँड इन द इंटेस्टाईन ऑब्टेन देअर फूड, आणि आपले इंटेस्टाईन, इंटेस्टाईन म्हणजे काय, आपलं जे पोट आहे, पोटात काही जंत आहे ते कोठून अन्न मिळवत, पोटात सुद्धा जंत असतात, डॉक्टर वगैरे देतात बघा त्याच्यावर मेडिसिन वगैरे। सम अॅनिमल डिपेंड्स अपॉन अदर अॅनिमल्स फॉर फूड, म्हणजे काय, काही अॅनिमल्स आहेत ते दुसऱ्यावर अन्न म्हणून दुसऱ्या अॅनिमल्स वरती काय असतात डिपेंड्स असतात फूड म्हणून। दे कॅन ऑप्टेन दी फूड ओनली अॅनिमल्स हू देम दी डिपेंडंट, दिस इज कॉल्ड एज पॅरासायटिक अॅनिमल, म्हणजे जे आपल्यासारखे जीवावर जे अॅनिमलवर अॅनिमल्स अॅनिमल डिपेंड असतात त्यांना पॅरासायटिक अॅनिमल म्हणलं जातं। बघा, सम अॅनिमल्स लिव ऑन दी बॉडी सरफेस ऑफ दी अदर अॅनिमल्स, म्हणजे अदर अॅनिमलच्या सरफेसवरती राहतात, लाईक बेफेलो आणि
काउज असेल, कॅट असेल, डॉग असेल ऑफ सरफेस अँड ऑप्टेन देअर फूड बाय सकिंग देअर ब्लड. आणि त्याच्यावर लावून ते काय करतात, ब्लड चुसतात, ऍबसॉर्ब करून घेतात, शोषून घेतात ब्लड. दिस इज कॉल्ड एज एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन. त्याला काय म्हटलं जातं, बाह्य परजीवी पोषण. अँड सच ॲनिमल्स आर कॉल्ड एज एक्टोपॅरासिटिक. फॉर एक्झाम्पल लाऊस, बेडबग, टीक, उवा असतील, ढेकून असतील, हे कसं देतात, एज अ एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन. बाह्य परजीवी म्हणजे शरीरावर, प्राण्यांच्या शरीरावर जे राहतात त्याला बाह्य परजीवी म्हणतात. अँड सच ॲनिमल्स, सॉरी, ॲनिमल्स लाईक टॅप वॉर्म अँड राऊंड वॉर्म. पट्टकृमी आणि गोलकृमी, राऊंड आणि टॅप वॉर्म म्हणजे काय, पट्टकृमी, आणि राऊंड वॉर्म म्हणजे काय, गोलकृमी. लिव्ह इनसाईड दी बॉडी, बॉडीच्या आतमध्ये राहतात, इनसाईड दी बॉडी ऑफ अदर ॲनिमल्स अँड अदर देअर फूड. आणि पोट म्हणजे त्या इंजेक्शन म्हणजे पोटात मध्ये राहून त्यांची आपल्या अन्नाची गरज भागवली जाते. दिस इज एन्डोपॅरेसिटिक. त्याला काय म्हणलं जातं, एन्डोपॅरासिटिक म्हणतात. अँड दीज ॲनिमल्स नोन ॲज एन्डोपॅरासायटिक. त्यालाच काय म्हणलं जातं, अंतपरजीवी. अंतपरजीवी म्हणजे काय, शरीराच्या आतमध्ये राहणाऱ्या जीवांना काय म्हणलं जातं, एन्डोपॅरासिटिक न्यूट्रिशन.